हॅलो मॉमीज अँड डॅडीज, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स अँड न्यूज. आज मी तुम्हाला न्यूबॉर्न बेबीसाठी किंवा नवीन जन्मलेल्या बाळासाठी हॉस्पिटलमध्ये जायचं असेल किंवा बाहेरही जायचं असेल तर कोणत्या बेसिक गोष्टी, घरीही असू आपण, तर बेसिक गोष्टी कोणत्या आणल्या पाहिजेत. एकदम बेसिक 10 ते 12 गोष्टी आहेत, त्याच मी सांगणार आहे तुम्हाला. खूप सगळं नाही सांगत. तर सगळ्यात मस्ट आहे ते म्हणजे कपडे. बाळासाठी कपडे लागतात, ते त्याच्या सीझननुसार बाळासाठी कपडे आणायचे. कारण समरमध्ये असेल तर कॉटन हुजेरीचे एकदम स्मूथ कपडे आणायचे, आणि जर हिवाळा असेल, विंटर असेल, तर थोडेसे स्मूथ कपडे, त्याच्याबरोबर ऊलचे कपडे पण घ्यायचे बाळांना. आणि तेही कम्फर्टेबल हवेत आणि जास्त दिवस पण यूज झाले पाहिजेत. फार पण मोठे नको आणि फार पण छोटे नको असे घ्यायचे. आणि मोस्टली आपल्याकडे जे नाड्याचे बांधायचे असतात, आपण त्याला लंगोट वगैरे म्हणतो, शर्टला पण नाडे असतात, सुरके वगैरे म्हणतो आपण, तशा टाईपचे कपडे असतील तर बरे पडतात मुलांना. कारण खूप जास्त ते हलवाहलवी करावं लागत नाही आणि इझिली काढता येतं. डायपरच्या वरून जरी लंगोट बांधला तरी ते इझिली काढता येतं. पॅन्ट्स कधीकधी डायपरवरून टाईट होऊ शकतात आणि थोडे दिवस तेच इझी पडतं सू आणि शीसाठी बाळाच्या. कारण उलटं पालटं करता येते बाळांना बिलकुलच, त्यामुळं इझिली वापरता येतील असे लंगोट वगैरे आणले तर. आता आराध्य मोठी झाल्यामुळं माझ्याकडे नाही आहेत, पण मी बरेच दिवस लंगोट वापरले होते तिला, जोपर्यंत पालथी पडत नव्हती तोपर्यंत. शर्टला पण बांधायचं असणारं मी आणले होते बरेच. त्यानंतर मग बटनांचे वगैरे आणले. आणि जे कोण आपल्याबरोबर मम्मी वगैरे आहे त्यांनासुद्धा ते कॅरी करायला बरं पडतं, असे खूप सारे बटन्स वगैरे, हुक्स वगैरे लावण्यापेक्षा. त्यानंतर ब्लँकेट्स, बेबी ब्लँकेट मस्ट पाहिजेत. एकदम कम्फर्टेबल असे 2-3 ब्लँकेट्स पाहिजेत. बेबी टॉवल्स पण 2-3 पाहिजेत, ज्या जे रॅश वगैरे येणार नाहीत असे. मिटन्स पाहिजेत हाताचे, जे हातामध्ये जे घालतो सॉक्स मोजे तशा टाईपचे, कारण स्क्रॅच येतात मुलांना, स्क्रॅच करून घेतात किंवा तोंडात बोट घालायची सवय लागते मुलांना. त्यासाठी जन्मलेल्या दिवसापासून हातामध्ये मिटन्स, पायाचे सॉक्स आणि कॅप, सीझन वाईज कॅप. कारण AC आणि फॅन असेल समरमध्ये तरीसुद्धा आपण ते सहन होत नाही मुलांना हवा, त्यामुळे छोटीशी कॅप बांधलीच पाहिजे. नंतर बेबीची गादी, बाळाची गादी एकदम व्यवस्थित असली पाहिजे, फोल्डेबल एक एक्स्ट्रा राहिली पाहिजे आणि घरी वापरण्यासाठी एक वेगळी. कारण कॅरी करायला तुम्हाला लाईट वेट फोल्डेबल गादी असेल तर चांगलीच आहे. त्यानंतर त्याच्यावर क्विक ड्रायचं एक शीट मिळतं. क्विक ड्रायवरून असं ऊलसारखं असतं आणि खालून प्लास्टिक असतं. जर सू वगैरे केली बाळाने किंवा डायपर लीक झालं तरी गादी खराब नाही होत, फक्त बेडशीटवर वगैरेच येतं ते, किंवा त्या क्विक ड्रायवरून खाली येतच नाही. त्यामुळे क्विक ड्रायचे 1 ते 2 शीट तर पहिल्यांदा पाहिजेतच, नंतर तुम्ही एक्स्ट्रा आणू शकता, पण 2 शीट तर पहिल्यांदा हवेतच. त्यानंतर बाळासाठी आणखी लागणारं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाची बेबी क्रीम आणि बेबी शॅम्पू आणि बेबी सोप. बेबीचं जे काही असेल ते, त्याला जे सूट होतात ते किंवा डॉक्टर रिकमेंड करतात ते, आणि कोणते करायचे किंवा मी कोणते केले त्याचा पण व्हिडिओ बनवेन मी. बाळांना आणखी हवं असतं ते म्हणजे बेबी बॉटल. बाळ पहिल्यांदाच जर ऑपरेशन वगैरे झालं असेल तर मम्मी इझिली त्याला फीड करू शकत नाही, त्यामुळं बेबी बॉटल ठेवायची. आणि मम्मीसाठीसुद्धा निपल लागतं, कधीकधी बाळाला सक करायला प्रॉब्लेम येतो, तर मम्मीसाठी पण निपल्स आणि बाळासाठी पण बेबी बॉटल ठेवलीच पाहिजे. कोणती पावडर वापरायची ते डॉक्टर सजेस्ट करतात. बेबी बॉटल क्लीन करण्यासाठीचं सामान पण तिथंच मेडिकलमध्ये मिळतं. कंपल्सरी ब्रश वगैरे ठेवायचा. आणि बाळाची नखं पण जन्मताच कधीकधी खूप मोठी असतात, त्याने जखम होऊ शकते बाळांना, त्यामुळे बेबीसाठी एक नेल कटर आणि थर्मामीटर पण घेऊन यायचं. ते बाळाच्या जवळच ठेवायचं कायम, कारण पटापट वाढतात बाळाची नखं. आणि बाळाचे बेसिक जे काही औषधं जे सजेस्ट केले ते डॉक्टरांनी ते जवळ ठेवायचे. त्यानंतर डायपर्स आणि डायपर रॅश क्रीम आणि वाईप्स. जर तुम्ही पहिल्यांदा वाईप्स नसाल वापरत तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण एवढं थंड वाईप्स आपण नाही वापरत. तो कॉटनचा कपडा वापरला तरी पण चालतो ओला करून. आणि रॅश क्रीम, कधीकधी डायपर वापरले तरी रॅश येतात, किंवा ओलं राहिलं नॅपी वगैरे बाळाची तरी रॅश येतात, त्यामुळे डायपर रॅश क्रीम ठेवायचेच. आणि हे सगळं वापरून, हे सगळं जे सामान आहे ते ठेवण्यासाठी मम्मीला डायपर बॅग लागते. एक बेस्ट अशी डायपर बॅग जी ती मम्मीला पण कॅरी करता येईल किंवा मम्मी बाबा दोघांना कॅरी करता येईल अशी एक डायपर बॅग. ह्या झाल्या बेसिक गोष्टी, आणि या गोष्टी मस्ट तुमच्याकडे असल्याच पाहिजेत. तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आणखी काही एक्स्ट्रा तुम्हाला आठवत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. टेक केअर, बाय.